आश्वासित करतो कुठल्याही सभासदाचा सभासदत्व रद्द होणार नाही हा समाधान अवतड्यांचा शब्द आहे। आज नियम तुम्हीच केला, नियम पाळायला भी आम्हालाच लावला आणि नाही पाळला तर प्रशासक आणायचा दम हे तुम्हीच देताय, हे नियमात बसवताय आणि परत या पद्धतीचा अपप्रचार करताय। या गोष्टीला तुम्हाला काय तर ज्या गोष्टी आम्ही बोलतोय बंधूंनो कारखान्याच्याच निवडणुकीत बोलायचं म्हणलं, आज त्याच कारखान्याच्या निवडणुकीत मी तुम्हाला आश्वासित केलं होतं 10 रुपये किलो नेहमी साखर करणार, झाले का नाही साखर? मग तुम्ही अक्रियाशील असाल तर तुमच्या ज्या लोकांना नोटीस आल्या त्यांना साखर बंद केली आहे का? मग तुम्ही अक्रियाशील असताय कसं? अक्रियाशील होऊ शकत नाही बंधूंनो। त्या विरोधकांच्या भूलचापाला कुठल्याही बळी पडू नका। आज विरोधक बोलतात म्हणजे आपलं टिवायचं चाकून दुसऱ्याचं करायचं उघडून अशा मनीप्रमाणे सांगतात। आज त्यांच्या कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर आज गेल्या 2000 साला 50 कोटी साहेब ठेवी वाचलेला साखर कारखाना आज 650-700 कोटीच्या कर्जात गेला। मग एवढे पैसे गेले कुठं? म्हणजे सदाभाऊंच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर म्हशीपेक्षा रिडकूच मोठं झालं अशी परिस्थिती या कारखान्याची करून ठेवलेली। आणि याच दामाजीचा कारभार मागच्या पंचवार्षिकला पाक खुळखुळा करून आज या आमच्या सर्व संचालक मंडळाच्या तुम्ही ताब्यात दिला। आज कारखान्याची निवडणूक नाही, त्याचं उन्हं येत्या 1 महिन्या 2 महिन्यात निघणार आहे, त्यावेळेला मी नक्की काढीन आणि त्या गोष्टीचं मी नक्कीच उत्तर देईन।